मार्ग वरती देखील सज्ज होताना पाहायला मिळतोय। उदयराज पाटील तर सायकेरेनकडे आपल्याला फलंदाज पाहायला मिळणार आहे। रोहित गोकरे जसा पहिला बॉल पडण्याकरता गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल। मला एकदा जरा समस्त राजापूर वासियांचा आवाज चेक करायचा आहे, करूयात का राजापूरकर? माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय का? एका मिनिटासाठी जरा आवाज वाढवूया डीजे मास्टर, फक्त एका मिनिटासाठी थोडासा आवाज वाढवूयात। यस राजापूरकर, माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचतोय का? सगळ्यांनी हात दोन हात वरती करूयात, सगळ्यांनी दोन हात वरती करूयात। बोला गणपती बाप्पा। यस लेट्स प्ले ग्रँड फिनालेच्या या सामन्याला आपण सुरुवात करूयात, गणरायाला पुनश्च एकदा नतमस्तक होऊयात। खऱ्या अर्थानं खूप चांगली स्पर्धा इथं मात्र नावारूपाला येताना पाहायला मिळाली। उदयराज पाटील गोलंदाजी मार्क वरती तर सायकेरेनकडे रोहित कोकरे। यस कालच्या दिवसातला हिरो उदयराज तर आजच्या दिवसातला हिरो रोहित कोकरे। यस पंचदा विनोद भगत सर इशारा देतात। लेट्स प्ले, पहिला चेंडू उदयराजचा। दोन मोठ्या खेळाडूंमधली लढत अंतिम सामन्यामध्ये अंत्य रंगत। पहिला चेंडू कर्णधार वर्सेस कर्णधार। चला रोहित एवढा वेळ घेऊ नका, कर्णधार विपक्ष कर्णधार, अष्टपैलू खेळाडू विपक्ष अष्टपैलू खेळाडू आणि दोन दर्जेदार खेळाडूंमधला येतो बंधुवा। पहिला चेंडू उदयराजचा उडवण्याचा प्रयत्न झालाय, पंच सांगतायत आउटसाइड दी ऑफ स्टंप, जास्त बाहेर चेंडू जातोय, व्हाइट बॉल। अतिरिक्त एका धावीने धावपलकावरती इथं मात्र श्री गणेश होताना पाहायला मिळतोय। वाईट रूपानं सिद्धेश पहिली धाव धावपलकावरती येताना पाहायला मिळते। इथं मात्र काय सांगशील, नक्कीच थोडा गोलंदाजावरती प्रेशर आहे, कारण सकाळच्या सत्रापासून जर आपण पाहायला गेलं तो रोहित बरसलाय। हे वादळ सकाळच्या पहिल्या चेंडूपासून जो बरसलाय तो अखेर पहिला सामना सुद्धा पहिला या सामन्यातील पहिला षटकार आजच्या दिवसात रोहितनेच मारला होता आणि बघायचं शेवटच्या क्षणाला सुद्धा रोहितच मैदानामध्ये आहे, म्हणून गोलंदाजावरती कुठेतरी दडपण असणार डेफिनेटली। कारण जर पाहिलात ना तर एकंदरीत खूप चांगला खेळ आजच्या रोहितनं दिवसभरामध्ये केलाय। एकंदरीत जर पाहिलात तर जीवनाच्या संघर्षाचा वनवास हा जो आहे तो भोगल्याशिवाय सुखाचा राज योग येत नसतो, तो राजयोग आज संघर्षाने निर्माण केलाय रोहित कोकरेनं। यावेळेचा चेंडू कवरच्या वडून उडवलाय, क्षेत्र खाली होतं त्याला माहिती होतं तिकडे क्षेत्ररक्षक नाही आहे, अलॉंग दी कार्पेट चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय, वेगानं क्षेत्ररक्षक लॉंगा फोरून आलाय, तद्वर रोहित सहज दुसऱ्या धावे करता परतलाय। पहिली धाव इथं मात्र बॅटमधून येताना पाहायला मिळते। खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं सगळं काही मागून मिळालं असतं तर परमेश्वरानं भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडून दिलं नसतं, त्यामुळे तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे, संघर्षानंच तुम्हाला तुमची यशप्राप्ती होणार आहे। याकरिता इथं मात्र संघर्ष चाललाय, एका बाजूला उदयराज पाटीलचा तर दुसऱ्या बाजूला रोहित कोकरेचा। नक्कीच नक्कीच, आता मात्र या भगवा हा जो आपल्या समोर भगवा चषक जो टाकलाय अर्थात चंद्रकांत दादा चषक, या चषकासाठी संघर्ष होतोय आणि काय होतंय काय बीट करून करण्याचा प्रयत्न केलाय, पण गोलंदाज फलंदाजाला चकवा देणारा चेंडू होता, मिडल इष्टीवरून जाणारा चेंडू होता आणि विसरण्यासाठी गेला तो अर्थात यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। डेफिनेटली यावेळेस थोडस गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न उदयराज पाटीलनं केला, त्यानं पाहिलं की रोहित फ्रंट ऑफ द विकेट खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे त्याला पायाकडे खेळवणं गरजेचं आहे, परंतु पायाकडे खेळवत असताना गतीमध्ये देखील परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चेंडू उदयराजनं हाताळला। नक्कीच एक चातुरी आणि गोलंदाजी करताना आपल्याला यावेळचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप गुडलेन स्पॉट वरती पिचिंग केलाय, तिथून मात्र खेळणं थोडंसं कठीण गेलाय। इथून एका धावेने धावपलकावरती धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न रोहितचा यशस्वी होतोय। बऱ्याच अवधीनंतर संदीप राऊत याला स्ट्रायकर एनकडे येण्याची संधी मिळाली आहे, चार धावा धावपलकावरती होताना पाहायला मिळाला, एकंदरीत तीन चेंडूचा खेळ समाप्ती अखेर झालाय, ज्यामध्ये एक वाईड ची धाव देखील आपल्याला येताना पाहायला मिळाले। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर 30 यार्डच्या सर्कलच्या आतमध्ये ऑफसाईड वरती तीन खेळाडू आहेत, एक फ्लाय स्लिप मध्ये आहे, एक पॉइंट वरती आहे तर दुसरा एक एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू देखील पाहायला मिळतोय। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ऑन साईड वरती फाईन लेग वरती एक खेळाडू तैनात आहे, इथून मात्र पुनश्च एकदा उदयराज पाटील सज्ज होताना पाहायला मिळतोय। ओह अकू टप्प्याच्या चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने घेऊन काढलाय, डीप कव्हर कडे क्षेत्ररक्षक वेगानं चाललाय, चेंडूला पाठमोरा, दोन धावा पूर्ण होत आहेत या दुहेरी धावेने, मात्र तिसऱ्या धावेकरता वळणार का हा देखील प्रश्न आहे। खूप चांगलं कॉलिंग थांबवलंय रोहितनं, दुहेरी धावेने धावपलक वधारलं जातंय, धावपलक पोहोचलं जातंय 6 आकड्यावरती। उदयराज पाटीलची ही गोलंदाजी अतिशय चांगल्या टप्प्यावरती होताना पाहायला मिळते, परंतु तेवढीच चांगली मेरिटवरती फटकेबाजी देखील होताना पाहायला मिळते।
यावेचा चेंडू पंच सांगतायत बीमर 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 आणि बीमर वरती चांगला फटका खेळून काढलाय। ओ क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं होतंय, दोन धावा पूर्ण होतायत। रोहितने पुन्हा एकदा थांबवलंय, चांगलं कॉलिंग, परंतु इथं नोचा हा चेंडू एक अतिरिक्त चेंडू टाकण्यासाठी भर पाडेल गोलंदाज उदयराज पाटीलला। काय होते पहा, जेव्हा आवाक्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करतो ना, त्यावेळेस तो अतिरिक्त चेंडू हाताळला जातो। या तीन धावाने धावफलक वधारला जाते, धावफलक 9 या आकड्यावरती पोहोचते सिद्धेश। नक्की सर, कारण आता गोलंदाजावरती थोडं दडपण असेल, कारण सकाळच्या क्षेत्रापासून हे दोन्ही फलंदाज आपली कामगिरी असताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु ऑफसाईड वाईड यॉर्कर टाकण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु फुलटाजांचा चेंडू पंचांनी नो घोषित केला, पंचांनी नो दंडित केला होता। एक चेंडू एक्स्ट्रा फेकावा लागणार। आता काय सुरेख चेंडूला गती दिली होती मित्रांनो, खरंच डोळ्याचं पारण पेडवणारा हा चेंडू फेकला होता। येस, खूप चांगली गोलंदाजी यावेळेस, मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली उदयराज पाटीलची। यावेळेस जर पाहिलं ना तर पिचिंग खूप चांगल्या पद्धतीने खोलवर टप्प्यावरती आणि पडल्यानंतर चेंडू देखील खाली राहिलाय, त्यामुळे फलंदाजाला खेळताना थोडीशी अडचण निर्माण झाली। पहिल्या षटकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती उदयराज सारख्या गोलंदाजीवरती येणं चांगली जमेची बाब आहे आणि चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते। आणि सर नक्कीच, आणि खरोखरच जर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि हा पहिला मोठा प्रहार फटका असेल सिंगल डबलच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न करत, आणि इथे काय होतंय, कदाचित जर ही हिट विकेट असती तर रोहितला माघारी परतावा लागला। डेफिनेटली चेंडू जरी गॅदर केला असता तरी देखील रोहितच्या अडचणी वाढल्या असत्या, कारण पाहिलं तर थोडासा क्रीज पासून दूर होता। रोहितचा प्रयत्न होता की दोन धावा घ्यायच्या आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची, त्याकरिता त्यानं वेगानं परतीचा प्रवास केला होता। परंतु जर चेंडू व्यवस्थितरित्या कलेक्ट करता आला असता तर परतीचा प्रवास मात्र वाढला असता, म्हणजेच विकेट खेळपट्टी ते बाउंड्री लाईन पर्यंत त्याला माघारी परतावं लागलं असतं। नक्कीच, मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा झाल्यात। इथून अखेरचं हाणामारीचं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती शुभम पळसमकर दाखल होताना पाहायला मिळतो। या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू, महागडा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय तो शुभम पळसमकर गोलंदाजी मार्कवरती। आणि नक्कीच सर, शुभम पळसमकर हा एक महागडा खेळाडू आहे आणि त्याचे वडील सुद्धा या ठिकाणी त्याचा सामना बघण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने पाठबळ आपल्याला एकाला देताना आदरणीय पळसमकर साहेब देखील पाहायला मिळत आहेत। यावेळेचा चेंडू बॅटची कडा घेऊन थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चुकी करतोय। ही चुकी किती महागात पडणार येणारा काळ सांगणार आहे। रोहित कोकरे सारख्या एका चांगल्या फलंदाजाचा तुम्ही झेल सोडताय, ही चुकी तुम्हाला मात्र अडचणीत आणू शकते। चुकीला माफी नाही, त्या छोटी नजर हती दुर्घटना घटी हे काळी मात्र शंका नाही, कारण ज्या वेळेला खरोखर ज्या वेळेला चुका करण्याची गरज नव्हती त्यावेळेला तुम्ही चुका करताय, मग ही चूक कुठेतरी महागात पडणार। विनंती असेल या मैदानाचे सर्वे सर्वा संतोषजी पाटील यांचं आगमन झालेलं, मी त्यांना विनंती करतोय की आपण स्थान पडणं व्हायचं आहे। येस, पुनश्च एकदा शुभम गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय। शुभमचा हा चेंडू खेळून काढलाय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची काडा घेऊन चेंडू डीप मध्ये चाललाय, एकच धाव। क्षेत्ररक्षण खूप चांगला आहे सारांश आराध्य इलेव्हनचं, त्या कारणास्तव इथं मात्र धावा जास्त घेता येत नाही आहेत पळून फलंदाजी करणाऱ्या प्रचित स्पोर्ट्स संघाला। धावफलकावरती जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे 13 या आकड्यावरती। 13 आकडा हा जागतिक क्रिकेटमध्ये अनलकी आकडा म्हटला जातो, जागतिक क्रिकेटमध्येच नव्हे तर संपूर्ण जागतिक सांख्यिकीमध्ये त्याला अनलकी म्हटलं जातं, त्या कारणास्तव तुम्हाला प्लेनमध्ये 13 नंबरची सीट देखील पाहायला मिळणार नाही। परंतु इथून या अनलकी आकड्यावरून किती पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय ते देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच सर, या ठिकाणी ह्या मैदान समितीचे अध्यक्ष शंकर पाटील यांचं आगमन झालेलं आहे। विनंती असेल की आपण स्थानापन्न व्हायचं आहे, आवाज हॅलो। यावेळेस मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, पंच सांगतायत बाद होईल संदीप राऊत, विकेटचं पतन। नक्कीच संदीप याला माघारी परतावा लागतंय, मोठा मासा गळाला अडकताना आपल्याला पाहायला मिळतोय। संदीप याची या स्पर्धेतील खेळ संपुष्टात येते। डेफिनेटली संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर
मैदान समितीचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य शंकरजी पाटील आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. नवीन फलंदाज शिवा घोमे आलाय नॉनस्ट्रायकर एंडकडे, रोहित कोकरे स्ट्रायकर एंडकडे. यावेचा फटका पुन्हा एकदा फसला क्षेत्ररक्षक जेलच्या खाली. डिप्ला जाईल का जेल, पुन्हा एकदा जेल सुटतोय. इथं मात्र एकच धाव मिळणार आहे. आज दिवस रोहित कोकरेचा आहे, तुम्ही काही म्हटलं तरी. काय अप्रतिम खेळ आणि त्याच्या प्रत्येक खेळीला मेहनतीला नशिबाची साथ. नक्कीच नशीब काय असतं, नशीब कधी साथ देतं कधी नाही देत, पण आज जरूर रोहित कोकरेला साथ दिली आहे. यस, इथून मात्र धावपळकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळतात 15. शुभम पुन्हा एकदा मार्गस्थ, फुल टॉच चेंडू पंच कळत आहेत. नो बॉल आहे. एक धाव पळून काढली आहे, दुसरी करता परतणार का? पुन्हा एकदा फंबल झालाय, दुसरी करता परतले आहेत. दोन धावा पूर्ण होतील. इथं मात्र स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केलाय रोहित कोकरेनं. 2+9 पंच नऊ कळवतील. पॉपिंग क्रीजच्या पुले इथं मात्र पाया आदळला जातोय गोलंदाज शुभम पळसमकरचा. 9 आणि या दोन धावा. शिवा घुमे इथं मात्र विकेट सॅक्रिफाईस करतोय आपली फुलटॉस चेंडूवरती. येस, या तीन धावांनी धावपळकावरती 18 धावा आहेत. चेंडूंचा जर खेळ विचारात घेतला तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ झालाय, अर्थातच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे रोहित कोकरेला पुन्हा एकदा नशिबाने संधी दिली आहे. 2 चेंडू आहेत आणि इथून मात्र जास्तीत जास्त धावा बनवण्याची संधी त्याच्याकडे देखील असणार आहे. नक्कीच बघायचं, जीवदान मिळालंय मागच्या चेंडूवरती जो झेल सोडला होता त्याचं उत्तर कसं असेल मित्रांनो. दडपण दडपण प्रेशर. येस, यावेळेस चांगली गोलंदाजी शुभम कडून होताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, जरी वाईट हाताळल्या तरी मोठे फटके खेळून दिलेले नाही आहेत. अतिरिक्त एक धाव धावपळकावरती वाढते 19 धावा. शुभमच्या गोलंदाजीचं कौतुक मला करावं असं वाटतं, कारण पिचिंग जर पाहिलं ना तर अराउंड दी ऑफ स्टंप आहे आणि तिथून चेंडूला बाहेर वळण देत आहेत, त्यामुळे फलंदाजाला मोठे फटके खेळताना थोडीशी अडचण निर्माण होते. फ्री हिटची संधी यावेळेस मात्र रोहित कोकरेने चेंडू उडवला हवेमध्ये. एक धाव पूर्ण होती आहे, दुसरी करिता इथं मात्र परतणार आहेत. फ्री हिटच्या या संधीवरती धावबाद होऊ शकला असता, परंतु चेंडूच गॅदर केलेला नाही आहे. दुहेरी धावीने धावपलक वधारलं जात आहे, 2 धावीने धावपलक जाऊन पोहोचलं जात आहे 21 आकड्यावरती. नक्की सर, संघाची धावसंख्या जरी 21 झाली असली तरी अजून मैदानामध्ये चौकार किंवा षटकार अजून येऊ शकला नाहीये. एकेरी दुहेरी धावीनेच धावपलक धावता ठेवण्याचा प्रयत्न केलाय या दोन्ही फलंदाजांनी. इज डेफिनेटली इथून मात्र थोडस घाई करणं गरजेचं असणार आहे. यावेचा फटका रोहित कोकरेच्या बॅट मधून, बिग 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 ब्लास्ट, चेंडू सीमा पार. पंचांचा इशारा येतो आहे षटका.
कुठेतरी राजापुरातच होते एवढी प्रचंड गर्दी आज मैदानाच्या चौफेर पाहायला मिळते। याचं कारण आहे मित्रांनो, जरी तुम्हाला एक सांगायला झालं तर नारळ आणि माणूस दर्शनी कितीही चांगला दिसला ना तरी नारळ फोडल्याशिवाय आणि माणूस जोडल्याशिवाय कधीच कळत नाही। हे मात्र मनोज गोंडाळ आणि चंद्रकांत दादांचं प्रेम लोकांवरचं आज पाहायला मिळत आहे। खूप चांगली गर्दी प्रेक्षकांची यावेळेस मात्र या स्पर्धेला दाद देते आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत। 28 धावांचा पाठलाग करण्याकरिता स्वतः कर्णधार उदयराज पाटील आणि त्याच्या साथीनं रुपेश निबदे फलंदाजी करण्याकरता दाखल होतो आहे। पुनश्च एकदा गोलंदाजी करण्याकरता सुशांत देवळे गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळणार आहे। 12 चेंडू 28 धावा। क्षेत्रक्षणामध्ये जर पाहिलं तर 3 खेळाडू ऑफ साइड वरती 30 यार्ड सर्कल मध्ये, 1 खेळाडू ऑन साइड वरती 30 यार्ड सर्कल मध्ये। चला डावाची सुरुवात होते पुन्हा एकदा टायांच्या गजरामध्ये। ऑल द बेस्ट देऊया दोन्ही संघांना। ज्या ठिकाणी 12 चेंडू 28 धावा करण्याकरता रुपेश आणि त्याच्या साथीने उदयराज दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, तर गोलंदाजी मार्ग वरती सुशांत देवळे। पहिला चेंडू राईट ऑन द मनी। आज खऱ्या अर्थानं सुशांत देवळेची गोलंदाजी कम्मालीची राहिली आहे। सातत्यानं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली सिद्धेश। नक्कीच सर, आणि फलंदाजी पण तितक्याच ताकदीचा फलंदाज आहे। अष्टपैलू खेळी करतो आणि बक्षिसांचा आजच्या दिवसातील आणि या स्पर्धेतील खरं मानायला गेलं तर बक्षिसांचा वर्षाव ज्याच्यावरती झाला तो सुशांत देवळे। डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या मित्रांनी देखील त्याला बॅकअप केलंय, खूप चांगलं प्रोत्साहन दिलंय। यावेळेचा फटका दुरून खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, क्या बात है। इथं मात्र बीट केलंय आपल्या गतीनं सुशांत देवळेनं, एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न सातत्यानं। मी मगाचपासून सांगतोय पुस्तकी तुम्ही स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, ज्या पद्धतीनं चेंडू येतोय त्या पद्धतीनं तुम्ही खेळणं गरजेचं आहे। पाहिलं तर इनफिल्डच्या आतमध्ये ऑफसाईड वरती 3 खेळाडू आहेत, जे चेंडू ऑफसाईड वरती येत आहेत ते ऑफसाईड वरती खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत नाहीये आणि त्याचा मात्र इथं तोटा फलंदाजाला होताना पाहायला मिळतोय। नक्की सर, आणि मेन गोष्ट म्हणजे एक तुट्टी आपण जर या स्पर्धेमध्ये बघायला गेलो, या सामन्यामध्ये जर बघायला गेलो, तब्बल 4 झेड या मोठ्या फलंदाजाचे अर्थात रोहितचे कुठेतरी महागडे सुटले होते, ते कुठेतरी महागडे पडताना आपल्याला पाहिजे। डेफिनेटली पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच और छोडोगे कॅच तो जरूर हारोगे मॅच, असंच काहीसं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। झेल टिपणं फार महत्वाचं आहे। डावखुऱ्या हाताचा उदयराज पाटील गोलंदाजी मार्क वरती जर सुशांत पाहितोय की हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, त्याला क्षेत्ररक्षण बदलणं गरजेचं आहे। डीप मध्ये 3 खेळाडू नेले आहेत, एक स्क्वेअर लेग वरती, एक मिड विकेट वरती, तर एक लॉंग ऑन वरती। पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती सुशांत देवळे। काय कमालीचा खेळ आज त्याच्या दिवसाभरात राहिलाय। फुलटॉस चेंडू अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये मिड विकेट कडे, क्षेत्ररक्षक फार वेगानं आलाय चेंडूकडे, दुसऱ्या धाव्याचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये। उदयराज इथं मात्र शांततेने खेळण्याचा प्रयत्न करतोय। दोन धावा धावपळ करते होताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलात ना तर मात्र धावा झाल्यात 2, इथून धावा बनवायच्यात आणखीन 26 सिद्धेश। नक्कीच, अजून ही 26 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठा संघर्ष आहे, मोठी मॅच आहे आणि मॅच म्हटलं की ही मोठा ग्रँड फिनाले फायनलचा मुकाबला आपण पाहतोय। कुठेतरी संपुष्टात येतोय, कोणीतरी कधीतरी बॅकफुटला आहे। आता संघ सारांश आराध्य संघ अर्थात त्यांचे त्या संघाचे सर्व सर्व अर्थात गुरुराज पळसमकर साहेब हे सुद्धा कुठेतरी थोडे निराशा व्यक्त करतील, त्यात काळी मात्र शंका नाही, कारण आपला संघ विजयापासून कुठेतरी वंचित होताना पाहायला मिळतोय। मोठा संघर्ष करावा लागेल। या ठिकाणी सरस गोलंदाजी करताना आपण पाहतोय सुशांत देवळे, आजच्या स्पर्धेतील गोलंदाजाचा हिरो जर मानला असेल तर कोण, सुशांत। इज डेफिनेटली खऱ्या अर्थानं आज सुशांत कम्मालीचा खेळ करताना पाहायला मिळालाय आपल्या प्रचित स्पोर्ट्स संघाकरिता। यावेळेचा फटका पुनश्च एकदा हवेमध्ये आहे। कॉल उदयराजचा चांगला आहे, धाव घेतलेली नाही आहे, त्याला माहिती आहे जर 2 धावा घेतल्या तर पुन्हा मला नॉनस्ट्रायकर यांकडे यावं लागेल। कमालीची गोलंदाजी मित्रांनो सुशांत देवळे करता, एकदा जोरदार टाळ्या होऊन धावल्यात। समोरच्या संघाला 28 धावा करायच्या असताना सुशांत देवळेनं धावा खर्ची करण्यात 2, आता धावा 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 26। 6 चेंडू 26 धावा, 12 चेंडू 28 धावा, काय सुरेख गोलंदाजी होती, काय नजाकत होती, काय ताकद होती गोलंदाजी फेकण्याची ती अर्थात सुशांत देवळे याची। आता मात्र मोठे फटके मारावे लागणार, करो या मरो तडामतोडीचे फटके असतील आता। डेफिनेटली कुठेतरी एका बाजूला सामना झोकताना आपण पाहतोय 6 चेंडू 26 धावा संध्याकाळच्या या सत्रामध्ये थांबलेल्या हव्यामध्ये खेळणं म्हणजे एड्या गबाळ्याचं काम नाही आहे।
इथं मात्र पूर्ण क्षमता पूर्ण ताकद झोकून द्यावी लागणार आहे फलंदाज उदयराज पाटीलला। आणि सर खरं सांगायचं म्हणजे सकाळच्या रखरखत्या उन्हापासून म्हणजे सूर्य उगवल्यापासून सूर्य अस्ताकडे जाईपर्यंत आणि जो रखरखता उन्हाचा प्रहाच्या मध्ये तापलेला खेळाडू म्हणजे आता थकलेला खेळाडू आहे डेफिनेटली। इथं मात्र उदयराज थोडासा नव्या दमाचा आहे कारण कालच्या दिवसामध्ये तो खेळला होता, आज तो ग्रँड फिनाले मध्ये खेळण्याकरता आलाय, त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहे आणि विशेषतः द्वंद्व पाहण्याजोगा असणार आहे कारण डावकुरे हाताचा गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्क वरती आला म्हणजे डाव्या हाताच्या गोलंदाजावरती धावा बनू शकतात परंतु त्या बनवाव्या लागणार आहेत उदयराजला। यावेळेस पहिलाच फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल इथं मात्र सुटलाय आणि सर कुठेतरी उदयराजला वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाने झेल टिपला असावा म्हणून तो कदाचित क्रीज सोडली नव्हती, तो पॅव्हिलियनच्या दिशेने येणार होता असं मला कुठेतरी वाटतंय। डेफिनेटली इथं मात्र झेल सुटला जातो, एक धाव मिळते क्षेत्ररक्षणामध्ये, पुन्हा एकदा बदल होतोय, पाच चेंडू 27 धावांची गरज आहे, कुठेतरी एकाच दुसरा चेंडू चांगला हाताळणं गरजेचं आहे गोलंदाजाला, त्याच वेळेस पाचही चेंडू सीमापार पाठवायचे आहेत फलंदाजाला, नक्कीच प्रयत्न करावा लागेल। आणि सर खरं सांगायचं म्हणजे स्ट्राईक अँड फलंदाज असणारा रुपेश हा खेळाडू ज्यानं या स्पर्धेत चौकाराचा विक्रम रचला होता, तीन चेंडूवरती तीन चौकार ज्याने मारले होते या स्पर्धेतील, तो रुपेश आपल्याला स्ट्राईक अँडला पाहायला मिळतो। 5:25 ची गरज आहे, यावेळचा चेंडू पहा यष्ट्यांना टाटा बाय बाय करत सरळ रोहित कोकरेच्या हातामध्ये विसावला, रोहितनं चेंडू सोपावलाय विशालकडे, विकेटचं पतन, धावबाद स्वरूपात फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन। रुपेश आता रुपेशला मागावजे परतावा लागेल, ही स्पर्धा आता पूर्ण खेळण्यासाठी तब्बल 365 दिवस वाट पाहावी लागणार, त्यात काढी मात्रा शंका नाही आहे कारण खेळाडू बाद झाल्यानंतर पुन्हा क्रीजमध्ये येईल का याची शंका शाश्वती नाही आहे कारण आता ही स्पर्धा संपुष्टात आहे, शेवटचा सामना आपण पाहतोय, मेगा फायनलचा सामना आपण पाहतोय, आता बाद झाल्यानंतर त्याच्या जागण्यासाठी मैदानामध्ये आलाय सर्वात महागडा खेळाडू शुभम। शुभम मैदानामध्ये आलाय त्याला मात्र इथं नॉनस्ट्राईक रेनकडे थांबावं लागणार आहे कारण स्वतःकडे स्ट्राईक घेतली होती फलंदाज उदयराज पाटील, इथून मात्र कमालीची गोलंदाजी आज दिवसभरामध्ये विशालनं देखील केली आहे, आपल्या ऍक्शननं त्यानं प्रेरित केलंय प्रशिक्षकांना, परत एकदा विशालचा हा मारा, यावेळचा फटका पुन्हा एकदा फसलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक रोहित कोकरे झेलच्या खाली, टिपला जातोय झेल, उदयराजचा संपलाय खेळ, आणखी एका विकेटचं पतन।